तांत्रिक पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी समोर जातो। सरकार विरोधात आवाज उठवलं की केंद्र आणि राज्य सरकार कारवाई करते असे कपिल सिब्बल आताच म्हणाले, काय सांगाल सर? शेवटचा प्रश्न वाफा आहे, ज्यांनी सरकार असताना किती गैरवापर केला, आपल्याला 50 सुद्धा नाही 100 उतार होते। अरे आपल्याला इतका या देशामध्ये छळला आहे त्या लोकांनी की बघा आणीबाणी लागली आणि आणीबाणी देशावर इतकी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान होतं त्या संविधानाच्या साऱ्या बाजूला करून, साऱ्या विषय बाजूला करून, संविधानात न बसणारा विषय बाजूला करून, संविधानात न बसणारा विषय हातात घेऊन देशावर आणीबाणी लादली यांनी, हे काय सांगतात? हे क्रूर वागले। यांनी किती प्रकरणं केले आहेत, किती वेळा महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना तोडली, व्यक्तिगत फायद्याकरता घटना तोडली बाबासाहेबांनी, आणि त्यामुळं यांना अधिकार नाही असं बोलत जा। यांनी खरं तर देश या ठिकाणी आपल्या देशामध्ये आकांत तांडव केलं, आतंकवाद्यासारखी त्या ठिकाणी सरकार चालवलं, आणि म्हणून मला वाटतं या देशात आता प्रचंड जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत, जगातली सर्वात मोठाई असलेला लोकशाही असलेला भारत हा योग्य पद्धतीने मोदीजी संविधानाला गीता मानून चालवत आहेत, देवेंद्रजी एकनाथजी महाराष्ट्र पुढे नेत आहेत, आता हे बावचळलेले आहेत, यांना काही दिसत नाही आणि उद्याचा काळी त्यांना अंधार दिसतो आहे। उद्याच्या काळात त्यांना असं वाटतं आहे की 2024 पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 400+ होणार आहेत, देवेंद्रजी एकनाथच्या समन्वयाने मोदीजींच्या नेतृत्वात 200+ विधानसभा निवडून येणार आहेत आणि घाबरलेले आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी असे वागतात आहे। 2024 भाजपा आणि शिंदे गट दिसणार नाही, बाळासाहेब थोरात म्हणाले आता बघू 2024। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।